धक्कादायक बातमी आहे. नागपूर मधून सोनेगाव मध्ये घरासमोर खेळणारी चिमुकली कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. कुत्र्याने तिच्या पाठीचे अक्षरशः लचके तोडलेत. मनवा गुजर असं या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. 5 वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. धीरज अग्रवाल नावाच्या व्यक्तीनं तिचा जीव वाचवलाय. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलंच नाही तर अगदी वयोवृद्ध सुद्धा जखमी होत आहेत. काही दिवसापूर्वीच वाघ बकरी चहाचे मालक सुद्धा कुत्र्यांच्या हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागलाय. ती रस्त्यावरच थांबवली. अक्षरशः आमच्या गाडीचे गेट उघडेच होते, तेही बंद केले. आणि पहिले त्या मुलीला वाचवलं. चारही कुत्रे तिच्या ती पोटाच्या बळावर पडलेली होती आणि चारही कुत्रे तिच्या पाठीवर वार करत होते. एक देवाचा आपण नशीब समजू की तिच्या गळ्यावर कुठलाही वार केला नाही कुत्र्याने, नाहीतर आज त्या मुलीला जीव गमवावा लागला असता. कुत्रे असतात त्यांना तुम्ही पाळा त्याची काही मनाई नाही, पण जरा दुसऱ्यांवरती पण ते हल्ला करतात ते जरा कमी व्हायला पाहिजे. आणि इथे NMC मध्ये आम्ही कितीदा कंप्लेन केली पण कोणीच येत नाही, कोणी कुठे लक्ष देत नाही. आणि कुत्र्यांच्या गाईच्या सगळ्यांचा इथे त्रास आहे, पण आजवर कोणी दखल दिली नाही या भागात. आम्ही गाडी रस्त्यावरच थांबवली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे